नमस्कार, मी आशा. आपण पाहता डिस्कवरी न्यूज. तर डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. शिवसेना अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांच्या विद्यमाने गरीब व गरजू नागरिकांना मोफत दिवाळी व फराळ साहित्य वाटप. दिनांक 6 नोव्हेंबर रोजी गावदेवी मैदान शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले. 427 रुपयाचे सामान नागरिकांसाठी मोफत देण्यात आले. त्यात गोड तेल, साखर, रवा, मैदा, पोहे, चनाडा, शेंगदाणे असे अनेक साहित्य नागरिकांना मोफत देण्यात आले. यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या हस्ते आलेल्या सर्व नागरिकांना साहित्यांचे वाटप करण्यात आले. नागरिकांना 7 रोजी अंबरनाथ पश्चिम वांद्रापाडा हनुमान मंदिर समोर येथेही नागरिकांसाठी या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांची दिवाळी आनंदाची जाओ या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन बालाजी किनेकर यांनी केले होते. यावेळी सर्व शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, युवा सैनिक, महिला आघाडी कार्यकर्ते यांच्या उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारोच्या संख्येने नागरिकांनी दिवाळी सामानाचा लाभ घेतला. आलेल्या नागरिकांनी बालाजी केनेकर यांचे आभार व्यक्त केले की त्यांच्यामुळे आमची दिवाळी ही फार गोड होणार आहे. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी डेव्ही न्यूज. हाय फ्रेंड्स, नमस्ते, जय माता दी. सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हे बालाजी किनेकर साहेबांनी आम्हाला दिवाळीचं राशन दिलं आहे. आई जगदंबा त्यांच्या मागं सदैव उभी राहो, त्यांची सगळी इडापिडा जाऊ दे. त्यांनी आम्हाला मुफ्त राशन दिलं आहे. आई साहेब असंच त्यांना आनंदी आनंदी ठेव, एकदम यशस्वी राहू दे. आमच्या जर साहेब दिवाळीबद्दल त्यांना खूप 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 आमचा धन्यवाद. श्रीकांत शिंदे आणि आमचे आमदार सगळ्यांचे लाडके अंबरनाथचे बालाजी किनेकर यांच्या संकल्पनेतनं दरवर्षी होणारी बरा वाटप हा इथे प्रोग्राम चालू आहे. कार्यक्रम अतिशय जोरात, कमीत कमी 4,500 ते 5,000 महिला आणि पुरुष या सगळ्यांनी जे घेतलेलं आहे त्याचा आस्वाद. आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांचं गीत वाक्य आहे की सर्वसामान्यांसाठी हा मुख्यमंत्री, त्यामुळे त्यांच्या घरात जशी दिवाळी साजरी होणार त्याप्रमाणे गोरगरिबांच्या घरी सुद्धा दिवाळी साजरी व्हावी यासाठी ह्यांनी हा संकल्प केलेला आहे. नमस्ते, मी पूजा किन्नर. आम्हाला आजपर्यंत असं कोणी राशन दिलं नाही बोलून आम्ही आता त्या लाईनमध्ये उभा होतो.
तर ते दादांनी आम्हाला बोलवलं, सरतन बोलले या ताई तुम्ही पण राशन घ्या. त्याच्यामुळं मी बालाजी किनेकर सरांचा खूप धन्यवाद करते मनापासून. आणि असंच आमच्या मागं तुमचं काम करा आणि असंच तुम्ही निवडून या नेते मला मोठे. बस धन्यवाद. अंबरनाथ विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी खास दिवाळीच्या फराळच्या साहित्य वाटप इथे ठेवलेले गावदेवी मैदानात पूर्वेकडे. असं हे दोन दिवस ठेवलेले पूर्वेकडे, पश्चिमेकडे उद्या होणारे पूर्वेकडे, आज ठेवलेले 7 नोव्हेंबर रोजी. तर उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा इथे आहे. अपंगांसाठी वेगळी व्यवस्था पण केलं होतं इथे. पूर्ण आमच्या शिवसेना महिला आघाडी पण उपस्थित आहेत आणि सकाळी 10 वाजल्यापासून कंटिन्युअस हा कार्यक्रम चालू आहे आणि अजूनही सगळे आपले नागरिक त्याचा उपभोग घेत आहेत. आणि त्याच्याबद्दल मी डॉक्टर बालाजी किणीकर यांची मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी हे आपल्या नागरिकांसाठी राबवले पूर्व आणि पश्चिम दोन विभागात असं वेगवेगळं राबवलं, कारण का त्रास होऊ नये नागरिकांना, म्हणजे पश्चिमेकडच्या नागरिकांना इकडे येण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून हे त्यांनी सुविधा केलेली आहे. तर त्यांचे पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद मानते. नमस्कार, मी विकास एमराज सोमेश्वर, शिवसेना अंबरनाथ. मागील 15 वर्षापासून माननीय आमदार डॉक्टर बालाजी किनीकर हे अंबरनाथ मतदारसंघातून निवडून येत आहेत. तर लोकांना दिवाळी त्यांची गोड जावी, जे काही गरीब लोक आहेत जे आपल्या पैशातून काही घेऊ शकत नाही, त्यांची दिवाळी जे कधी कधी दिवाळी दिवाळीसारखे जाते कधी जात नाही, तर त्या अनुषंगाने आज आमदार डॉक्टर बालाजी किनीकर साहेब यांच्यातर्फे एक मोफत फराळाचं इथं आयोजन केलेलं आहे. एक कच्चा माल आम्ही, कच्चा धान्य त्यांना देतोय, जेणेकरून ते घरी जाऊन ते आपली दिवाळी त्यांनी गोड करावी. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धाही प्रत्येक रेशन कार्डवर, रेशन दुकानावर हेच जे आहेत हे मोफत देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर आज ईस्ट आणि वेस्ट या विभागामध्येही देखील मोफत फराळाचं वाटप इथं शिवसेनातर्फे करण्यात येत आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी आम्ही 1 किलो डाळ, 1 किलो रवा, 1 किलो मैदा, 1 किलो चना डाळ, तेल आणि 1/2 किलो शेंगदाणे असं दिवाळीचं साहित्य आम्ही गोरगरीब जनतेला आम्ही मोफत या ठिकाणी वाटप केले. जवळजवळ 2000 जवळ लोकांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि आज आम्ही आता थांबलेलो आहेत, कारण का डबल डबल या ठिकाणी राशन कार्डावरती हे करून टिकमार्क करून लोक येतात, त्यामुळे सर्वांनाच मिळेल अशी भावना ठेवून आम्ही सर्वांना दिलेला आहे. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.